27 सप्टेंबर ला दोन मोठे सण येत आहेत. एकीकडे अनंत चतुर्दशी आहे तर दुसरीकडे ईद ए मिलाद देखील आहे. गणेश विसर्जनाला रस्त्यांवर मोठी गर्दी असणार आहे. त्यात ईद असल्यानं मुस्लिम बांधव देखील आपला सण साजरा करणार, भेटीगाठी घेणार. यावेळी एकाच दिवशी कायदा सुव्यवस्थेवर ताण नको म्हणून मुस्लिम समाजाने एक मोठा निर्णय घेतलाय. तो निर्णय नेमका काय पाहूया. 28 सप्टेंबर अनंत चतुर्दशी. ईद ए मिलाद. दिवस एक, धर्म दोन, सण दोन. पण याच दोन सणांमुळे एकाच दिवशी कायदा सुव्यवस्थेवर ताण नको म्हणून मुंबईतल्या मुस्लिम समाजानं ईदची मिरवणूक दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 तारखेला काढण्याचा निर्णय घेतला. देखिए, ये बेचैनी तो सब जगह फैली हुई थी क्योंकि 28 को ही ईद मिलादुन नबी भी आ रहा था और 28 को ही गणपति विसर्जन भी था. तो इसमें पुलिस का रोल बाद में आया. पहले समाज के जिम्मेदारों ने, मुस्लिम समाज के जिम्मेदारों ने, उलमा ने, अइम्मा ने मिल के मीटिंग की और मीटिंग करने के बाद ये फैसला लिया कि ये हमारी इखलाकी जिम्मेदारी है कि दोनों दिन एक ही दिन में दोनों जुलूस आमने सामने आ रहे हैं तो हम एक दिन बढ़ा दें इसको. तो 29 सप्टेंबर का फैसला लिया गया. भायखळ्याच्या खिलाफत हाऊस मध्ये झालेल्या या बैठकीत काय ठरले ते बघा. अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीमुळे प्रचंड गर्दी होणार आहे. शिवाय त्याच दिवशी ईद ए मिलादच्या मिरवणुका निघणार आहे. एकाच वेळी रस्त्यावर दोन्ही समाजाचे लोक उतरणार आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळे मुस्लिम समाजानं आपला सण दुसऱ्या दिवशी ढकलण्याचा निर्णय घेतलाय. त्याला 90% मुस्लिम समाजानं होकार दिलाय. ईद ए मिलाद जो आहे ते 29 तारखेला मुंबई शहरामध्ये साजरा होतात. त्यांची तयारी पण महत्त्वाचे जो रूट्स आहे ते ऑलरेडी आयडेंटिफाय झाले आहे. त्यांचे आयोजक आहे, त्यांच्यासोबत पण आमचे पोलीस स्टेशन लेवल, आमचे लोकल स्तरावर मीटिंग झालेली आहे. त्याची पण पूर्ण तयारी केलेली आहे. त्यासाठी पण वेगळा डिप्लॉयमेंट मुंबई शहरामध्ये राहणार आहोत. दोघंच फेस्टिवल एक दिवसामध्ये येणार आहे तशी अगोदर वाटत होते. त्यानिमित्ताने दोघंच फेस्टिवल एकच सेमच रूट आहे, सेमच साजरा करणारे ठिकाण आहे. तो दुसऱ्या दिवशी केल्यामुळे ते कायदा सुव्यवस्था निवसण्याचे अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे आणि आम्ही त्याबद्दल त्याचा यांनी वी वेलकम दी डिसिजन. भक्तीपेक्षा सुरक्षा महत्त्वाची हा उदात्त हेतू समोर ठेवला आणि मुस्लिम समाजानं आदर्श घालून दिला. हाच आदर्श राज्यातल्या प्रत्येक शहरात पाळण्याची गरज आहे. फैसल तांडेल, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.